आता बातमी काँग्रेसच्या गोटात नाही. काँग्रेसच्या आजच्या बैठकीला राज्यातले बडे नेते गैरहजर राहिलेत. सुशील कुमार शिंदे, अमित देशमुख यांच्यासह मोठे नेते गैरहजर राहिलेत. सध्या नाना पटोले बोलत आहेत, थेट जाऊया. एक पारदर्शक काँग्रेस पक्षा अंतर्गतली महाराष्ट्रामध्ये निवडणूक व्हावी आणि त्याबद्दलचं जे काही प्रतिनिधी याच्यामध्ये तयार झालेले होते त्या सगळ्या प्रतिनिधी आज सगळे एकत्रित आलेले होते आणि सगळ्या प्रतिनिधीच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला की आमच्या नेत्या सोनिया गांधी यांना महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, EICC डेलिगेट या सगळ्यांचेच अधिकार आम्ही आमच्या नेत्या सोनिया गांधींना दिलेले आहेत आणि तो एकमतानं ठराव पारित झालेला आहे. दुसरा ठराव आम्ही जो मंजूर केलेला आहे की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे राहुल गांधीच व्हावेत असं विनंती ठरावसुद्धा आज आम्ही केलेला आहे आणि एकमतानं हे दोन्ही ठराव पारित करून आज आम्ही आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पाठवले. अनुपस्थिती जी होती आपल्याला लक्षात असेल की नागपूरकडून येणारं विमान आज ते ऐन वेळेवर कॅन्सल झालं. त्यांच्या काही पक्षाचं त्याला हे लागल्यामुळे ते कॅन्सल केलं. ते एक अमित देशमुख हे आज इथं नाही, ते विदेशात आहेत. संग्राम थोपटेंची तब्येत चांगली नाही आहे. शिंदेसाहेबांचंही माझं बोलणं झालं, ते इथं नाही आहेत आणि त्याच्यामुळे ते बाहेर गेल्यामुळे ते आले नाहीत. पण त्या पद्धतीचं त्यांनी आपले भावना माझ्याजवळ कळवलेली होती, ती भावना आम्ही मांडलेली आहे. सांगतो की या निवडणुका ज्या आहेत ह्या पक्षाच्या चिन्हावर होत नाही. तिथं जे काही गाव पातळीवरचं जे काही त्यांचे अलायन्स असतात त्या आधारावर या निवडणुका होतात. मागच्या काळातही आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर औरंगाबादच्या भागामध्ये निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये जे सरपंच आमचेच आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि चॅनलच्या समोर येऊन याद्या जाहीर करण्याचं काम झालं. अनेक सरपंचांनी आता सांगितलं की आम्ही या कोणत्या गटाचे नाहीत, आम्ही आमचा विचार काँग्रेसचा आहे अशा पद्धतीने सांगणारे सरपंच आपल्याला औरंगाबाद भागामध्ये पाहायला मिळालेले आहे. आणि म्हणून ही जी काही भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसे जे लूट चालवली आहे राज्य आणि केंद्र सरकारने जनतेला लुटण्याची, त्याच्या आधारावरची जी होड आहे की राज्यामध्ये सगळीकडे आता आम्ही जाऊ असं आपलीच पाठ ठोपटण्याचं काम जे सत्तेमध्ये असले लोक करतात आहेत हे खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे. आणि या निवडणुका कुठल्याही सिंबॉलवर होत नाही, त्यामुळे या पद्धतीचं गावातली भांडणं वळवू नये असा सल्ला आमचा ED भाजप प्रणित सरकारला आहे. आज महाराष्ट्र के जो हमारे PCC के डेलीगेट जितने आए थे यहाँ पर उनके माध्यम से आज हमारी चुनाव की प्रक्रिया शुरू हुई थी. उसमें हमारे चुनाव अधिकारी जो थे पल्लम राजू जी थे और उनके माध्यम से प्रक्रिया शुरू हुई और वहाँ पर हमारे नेता सोनिया जी गांधी इनको पूरे अधिकार ये EICC के हमारे राष्ट्रीय अध्यक्ष चुनाव के और राज्य के प्रदेश अध्यक्ष के चुनाव के भी अधिकार नियुक्त करने के अधिकार हमने हमारे नेता सोनिया गांधी को दिया है और उसका ठहराव एकमत से पारित हुआ है. हे काही आता लपलेलं नाही आहे. तुम्ही चांगला प्रश्न उपस्थित केला. भाजपमध्ये जो गेला की तो शुद्ध झाला हे आता काही नवीन राहिलेलं नाही. ED असो, CBI असो, कुठल्याही चौकशा असतील या सगळ्या चौकशा भाजपमध्ये गेल्यानंतर
क्लियर होता हे स्पष्ट झालेलं आहे। मधल्या काळात एक व्हिडिओ फार चाललेला होता आणि ईडीच्या अधिकाऱ्याचा फोन त्याला जातो आणि त्याने सांगितलं की मी भाजपमध्ये गेलो होतो रॉंग नंबर म्हणून सांगतात। अशा पद्धतीची जी काही थट्टा आता लोकशाहीमध्ये आणि ज्या केंद्रीय तपास यंत्रणेची थट्टा एक प्रकारे केली जाते आणि त्याला राजकारणासाठी वापरलं जातं हे सगळं आता स्पष्ट झालेलं आहे। बरोबर आहे की पक्षाच्या शिस्तीमध्ये या सगळ्या गोष्टी येतात आणि त्याच्यामुळे या सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणं हे अनिवार्य असतं। पण जेव्हा तब्येत चांगली नसेल या ते इथं उपस्थित नसेल तर अशा वेळेसही सुद्धा त्यामध्ये आपल्याला ती गोष्ट मान्य करावी लागते। देखो दो चीजें हैं कि ग्राम पंचायत का चुनाव महाराष्ट्र में सिंबल पे नहीं लड़ा जाता। आपको याद होगा कि जब महाविकास आघाड़ी की सरकार के जाने के बाद ईडी की भाजप प्रणित सरकार महाराष्ट्र में आई और औरंगाबाद एरिया में कुछ ग्राम पंचायत के चुनाव हुए और उस चुनाव के माध्यम से वो सरपंच को पकड़कर बताया जा रहा था कि मैं इस गट का हूँ मैं यह पार्टी का हूँ। लेकिन अब वो सरपंच बाहर आ रहे कि बोले हम इनके कोई गट के नहीं थे, हमें पकड़ के उन लोगों ने कहा कि यहाँ साइन मारो हम तुम्हारे गट के हैं। और इस तरह की अफवाहें और इस तरह की अपनी पीठ अपने हाथ से थपाने का काम महाराष्ट्र की ईडी की भाजप प्रणित सरकार कर रही है। इनका जनमानस में कोई भी महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी और भाजप प्रणित सरकार का कोई महत्व नहीं है, ये अब स्पष्ट होना शुरू हो गया है। और आज मैं आपको अभी से बता रहा हूँ कि जब ये निकाल पूरा स्पष्ट आन दो और ये निकाल की जब लिस्ट हम बताएंगे आपको तो सबसे ज़्यादा कांग्रेस से आगे आपको देखने मिलेगी। आज हमारे चुनाव अधिकारी राजू पल्लम जी जो हमारे पार्टी अंतर्गत चुनाव के अधिकारी थे उनके माध्यम से ये पूरी चुनाव प्रक्रिया पूरी हुई। हमारे जो पीसीसी डेलीगेट थे उनने सब लोगों ने एक मत लिया कि हमारी नेता सोनिया गांधी जी को ये सब अधिकार दिया जाए, उसका एक ठहराव पारित किया गया और एक विनंती एक दूसरा ठहराव पारित किया गया है। उसमें विनंती की गई है कि हमारे नेता राहुल गांधी जी नहीं अखिल भारतीय कांग्रेस के अध्यक्ष बनना चाहिए, ऐसे हमारे सभी पीसीसी डेलीगेट और महाराष्ट्र प्रदेश के सदस्य उनको विनती करने का दूसरा ठहराव पारित किया। मैं सांगितलं त्याचं मगाशी विश्लेषण मांडलं, संग्राम थोपटेंची तब्येत चांगली नाही आहे, त्यांचा फोन आला होता, सुशील कुमार शिंदे साहेब इथं नाही आहेत ते बाहेर आहेत, अमित देशमुख ते पण बाहेर आहेत आणि त्याच्यामुळे ही जी काही तुम्ही यादी सांगतात काही नेत्यांचा प्रॉब्लेम असा झाला की नागपूरमध्ये विमान ऐनवेळ कॅन्सल झालं आणि त्याच्यामुळे काही नेते येऊ शकले नाहीत आणि मुद्दामून यांनी टाळलं असं नाही आणि त्याचं काही चुकीचं करूया। काँग्रेस इथं एकजूट आहे महाराष्ट्रात, त्यात भाजपचं पायाखालची वाळू सरकार लागली म्हणून या पद्धतीच्या अफवा पसरवतात। ॲक्च्युली त्या जमिनी किती विकायच्या आहेत त्याचं हे पाहणं आहे। उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाडीचं सरकार होतं की कोस्टलचा विकास कसा केला जाईल आणि त्याला जे काही लूट केंद्र सरकारने सुरू केलेली आहे सगळे या तिकडले विकले जाऊन प्रायव्हेट एका माणसाला दिले जातात आहेत आणि म्हणून त्यावेळेस महाविकास आघाडीने त्याला ब्रेक लावण्याचं काम सुरू केलेलं होतं। हे ईडीचं भाजपप्रणित सरकार आता ह्या सगळ्या जमिनी एका माणसाला केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, कारण की त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्या हस्तक आहोत हे आम्ही म्हणत नाही,
त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी की आम्ही त्यांचे हस्तक आहोत, राज्याच्या जनतेचे हस्तक नाहीत असं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्याच्यामुळे हस्तकांनी तिथली कोणती कोणती प्रॉपर्टी तिकडे द्यायची आहे त्याचं पाहणी त्यांनी केली असेल। ईडीने चार्जशीट फाईल केली आहे संजय राऊत केस में, और ईडी के कहना ये है कि संजय राऊत डायरेक्टली लिंक्ड है पात्रा चौल केस में। कैसे देखो, जो अभी आपने सवाल अभी जब भी पूछा गया था कि जो लोगों के ऊपर ईडी का केस चल रही थी वो बीजेपी में गए, तो बीजेपी में जाने के बाद वो क्लीन चिट हो जाते हैं, तो मतलब ऐसा है कि ये पॉलिटिकल दृष्टिकोण से केंद्र की सरकार केंद्रीय तपास यंत्रणा का दुरुपयोग कर रही है। ईडी को कल अगर दिल्ली के सरकार ने बोला कि भाई ये अब छोड़ो, ये अपने आदमी हो गया, अपने पार्टी में आ गया, तो बस वो क्लीन चिट हो जाता है। तो अब केंद्रीय तपास यंत्रणा जो है इसका दुरुपयोग हो रहा है, अब स्पष्ट हो चुका है। इसलिए संजय राउत के ऊपर झूठे आरोप लगाकर ईडी अपनी बात रख रही है कोर्ट में, और उसका अब कोई मतलब नहीं है कि ये सब विषयों को अब बहुत चर्चा में लाने की जरूरत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।